नमस्कार मित्रांनो मराठी ट्रेडर्स या युट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे उद्याला बुधवारी अठ्ठावीस तारखेला बँक निफ्टीमध्ये अप ला कोणते टार्गेट्स आहे डाऊन ला कोणते टार्गेट्स आहे याचं आपल्याला सविस्तर विश्लेषण या व्हिडिओ मध्ये करायचं आहे तर व्हिडिओला कुठेही की पूर्ण नका शेवटपर्यंत बघा खूप महत्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर एक्क्याऐंशी टक्के लोक या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघतात परंतु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल करा तरच आपल्याला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळतील चला मित्रांनो सुरू करूया आजच्या या व्हिडिओला बँक निफ्टी चारशे ऐंशी पॉणी वरती गेलेली आहेत म्हणजेच मार्केट हे बुलिश मोवमेंटमध्ये होतं असा याचा अर्थ होतो मित्रांनो राईट मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीचा पाच मिनिट टाइम फ्रेम असलेला चार्ट घेतलेला आहे आणि या ठिकाणी गॅपअप ओपनिंग झालेली आहे आणि पहिलीच कॅन्डल या ठिकाणी लाल कलरची बघायला मिळाली आहे या, या कॅन्डलचं आपण हाय आणि लो या ठिकाणी मार्क या 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 केला आहे right? या हायचा आपल्याला ब्रेकआउट या ठिकाणी मिळाला नाही आणि मित्रांनो आज आपण या ठिकाणी जर बघितली ही जी लेवल आहे ही लेवल खूप महत्वाची लेवल होती आज दिवसभरामध्ये आपण या ठिकाणी तेवीस तारखेला जर बघितलं मार्केट याच लेवलपासून खाली आलेलं आहे राईट आणि या ठिकाणी तेवीस तारखेला परत जर बघितलं मार्केट परत इथून रेजिस्टन्स घेऊन खाली आलेला आहे म्हणजे ही जी लेवल आहे ही लेवल खूप महत्वाची होती आज पण या ठिकाणी जर बघितलं मार्केट याच लेवलपासून खाली आलेलं आहे बरोबर या ठिकाणी दुपारी जर बघितलं मार्केट याच लेवलपासून खाली आलेलं आहे म्हणून ही जी लेवल आहे ही लेवल खूप महत्वाची आपण या ठिकाणी कुठल्याच प्रकारची ट्रेडिंग या ठिकाणी केलेली नाही आपण या ठिकाणी ब्ल्यू कलरची ही ट्रेंड लाईन टाकलेली आहे आणि हा जो रेजिस्टन्स आहे हा ब्ल्यू कलरने या ठिकाणी मार्क केला आहे याचं ब्रेकआउट या ठिकाणी झालेला आहे आपण या ठिकाणी कॉल साइड ला एंट्री घेतली आहे आपल्यासाठी पहिलं टार्गेट हे लेवल होती मित्रांनो त्यानंतर दुसरं टार्गेट हे होतं त्यानंतर हे टार्गेट होतं भरपूर लोकांनी हे टार्गेट कॅप्चर केले आहे आपण हे टार्गेट कॅप्चर केले आहे का तर खाली कमेंट मध्ये सांगायचंय आपण हे टार्गेट कॅप्चर केले आहे मित्रांनो राईट दिवसभरामध्ये सगळ्यात भारी मुवमेंट जर असेल तर ही मुवमेंट होती मित्रांनो यामध्ये जबरदस्त प्रॉफिट लोकांनी घेतलेला आहे आपण किती प्रॉफिट कमवला हो आहे हे खाली कमेंट मध्ये आपण सांगू शकता मित्रांनो राईट आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर बघायचं असेल तर उद्याला बुधवारी अठ्ठावीस तारखेला बँक निफ्टी मध्ये काय होणार आहे अपसाइडला कोणते टार्गेट आहेत डाउन साइडला कोणते टार्गेट आहे याचं विश्लेषण आता करायचं आहे तर त्यासाठी चार्ट जो आहे हा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती घ्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टीचा पंधरा मिनिट टाइम फ्रेम त्याला चार्ट घेतलेला आहे बँक निफ्टीची क्लोजिंग या ठिकाणी झाली आहे चौवेचाळीस हजार एकशे एकवीस या लेवलला झाली आहे उद्याला जर गॅपअप ओपन जर झालं या लेवलला या लेवलला किंवा या लेवलला तर काय करायचंय आपल्याला कॉल साईडला जायचं नाही जोपर्यंत ही जी लेवल आहे मार्क करतं या ठिकाणी चौवेचाळीस हजार दोनशे एकोणावीस या लेवलचं ब्रेकआउट होत नाही किंवा गॅपअप या लेवलच्या वरती जात नाही तोपर्यंत आपल्याला कॉल साईडला जायचं नाही जर याचं ब्रेकआउट जर झालं किंवा गॅपअप या लेवलच्या वरती जर गेलं आपल्यासाठी पहिलं टार्गेट असणार आहे हे लेवल मित्रांनो चौवेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव हे पहिलं टार्गेट आपल्यासाठी असणार आहे आणि या लेवलचं ब्रेकआउट जर झालं तर पुढचं टार्गेट आहे हे लेवल मित्रांनो लेवल आहे चौवेचाळीस हजार तीनशे एकोणपन्नास हे टार्गेट असणार आहे आणि या लेवलचं पण ब्रेकआउट जर झालं तर पुढचं टार्गेट आहे हे लेवल आहे मित्रांनो चौवेचाळीस हजार तीनशे त्र्याण्णव राईट त्यानंतर या लेवलचं पण ब्रेकआउट जर जा झालं तर पुढचं टार्गेट आहे चौवेचाळीस हजार चारशे पंचावन्न चौवेचाळीस हजार चारशे पंचावन्न हे टार्गेट असणार आहे राईट मित्रांनो मित्रांनो आता प्रश्न हा आहे की प्रॉफिट कोणत्या लेवलला बुक करायचा आहे मित्रांनो प्रॉफिट या लेवलला बुक करायचं आहे लेवल आहे चौवेचाळीस हजार तीनशे एकोणपन्नास या लेवलला प्रॉफिट बुक करायचं आहे मार्केट इथून खाली येण्याचे चान्सेस आहे म्हणून प्रॉफिट आपल्याला या लेवलला बुक करायचं आहे चौर हजार तीनशे एकोणपन्नास ही लेवल खूप महत्वाची आहे याच ठिकाणी प्रॉफिट बुक करायचं आहे मित्रांनो राईट तर ही झाली अप साईडची मुवमेंट मित्रांनो उद्याला जर डाऊन जर झालं या लेवलला या लेवलला किंवा या लेवलला काय करायचं आहे आपल्याला पोर्ट साइडला जायचं नाही जोपर्यंत ही जी लेवल आहे लेवल मार्क करतोय मित्रांनो चौऱस शून्य चाळीस ही लेवल खूप महत्वाची आहे जोपर्यंत या लेवलचा ब्रेकडाऊन होत नाहीये किंवा गॅपडाऊन या लेवलच्या खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला पोर्ट साइडला जायचं नाही जर याचं ब्रेकडाऊन जर झालं किंवा गॅपडाऊन या लेवलच्या खाली जर गेलं तर आपल्याला पोर्ट साईडला जायचं आहे आणि पहिलं टार्गेट जे असणार आहे ते, ते आपल्यासाठी ले हे लेवल असणार आहे मित्रांनो मार्क करतो या ठिकाणी त्रेचाळीस हजार नऊशे पंचावन्न हे पहिलं टार्गेट असणार आहे आपल्यासाठी आणि या लेवलचं पण ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट हे लेवल असणार आहे मित्रांनो त्रेचाळीस हजार आठशे चौऱ्याण्णव हे पुढचं टार्गेट आहे आणि या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट हे असणार आहे मित्रांनो त्रेचाळीस हजार आठशे सोळा हे खालचं टार्गेट असणार आहे त्यानंतर या लेवलचं पण ब्रेकडाऊन जर झालं तर पुढचं टार्गेट हे बघायला मिळू शकतं त्रेचाळीस हजार मार्केट या लेवलपर्यंत येऊ शकत मित्रांनो आता प्रश्न हा आहे की प्रॉफिट कोणत्या लेवलला बुक करायचा आहे प्रॉफिट आपल्याला या लेवलला बुक करायचं आहे लेवल आहे त्रेचाळीस हजार नऊशे पंचावन्न या लेवलला प्रॉफिट बुक करायचं आहे कारण मार्केट इथून वरती जाण्याचे चान्सेस आहे म्हणून प्रॉफिट आपल्याला या लेवलला बुक करायचं आहे राईट अशा पद्धतीने आपल्याला डाऊन साइडला मुवमेंट दिसू शकते मित्रांनो राईट मित्रांनो उद्याला असं होऊ शकतं मार्केट फ्लॅट ओपन होऊन एका साईडवेज रेंजमध्ये ऑपरेट होऊ शकतं तर या रेंजमध्ये कुठल्याच प्रकारची ट्रेडिंग आपण करायची नाही जोपर्यंत ही जी लेवल आहे मार्क करतोय त्या ठिकाणी चौवेचाळीस हजार दोनशे एकोणावीस या लेवलचं ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत कॉल साइड ला जायचं नाही जर याचं ब्रेकआउट जर झालं तर आपल्याला हे जे मार्किंग केलेले टार्गेट आहे या टार्गेटसाठी जायचं आहे मित्रांनो राईट तर अशा पद्धतीने हे आपल्याला ऑफ साइड चे टार्गेट बघायला मिळू शकतं असं पण होऊ शकतं मार्केट हे साईडवेज मध्ये असताना खाली डाऊन साइड ला सुद्धा ब्रेकडाऊन देऊ शकतं जर या लेव्हलचं ब्रेकडाऊन जर झालं लेवल आहे चौवेचाळीस शून्य शून्य नऊ या लेवलचं ब्रेकडाऊन जर झालं तर आपल्याला पोर्ट साइड ला, ला जायचं आहे आणि टार्गेट जे आहे ते ऑलरेडी या ठिकाणी मार्क केलेलं आहे अशा पद्धतीने उद्याला बँक मध्ये ही मुवमेंट दिसू शकते अप साईडला कोणते टार्गेट्स आहे डाऊन साइड ला कोणते टार्गेट्स आहे फ्लॅट ओपनिंग जर झालं तर काय करायचं आहे याचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल वरती क्लिक करून ऑल करा तरच आपल्याला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती मिळतील चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र